नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूया. पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याची ऑफर होती असा गौप्य स्फोट नितीन गडकरी यांनी केलाय. पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही असं गडकरींनी म्हटलंय. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही असं वक्तव्य गडकरींनी एका कार्यक्रमात केलेलं आहे. अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू. म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट. टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ. आय एम लॉयल टू माय कन्व्हिक्शन अँड माय ऑर्गनायझेशन. आय एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन हे मेरे लिए सर्वोपरी आहे. कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्व्हिक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है. गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्वमान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही एकाधिकारशाही सुरू आहे, ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला 10 वर्षापासून सुरू आहे, त्याविरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्या चुकीच्या असं मला वाटत नाही.